नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अभिनव कोयले. मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो अभिनव कोयले इंग्लिश अकॅडमी पुणेमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण WH क्वेश्चन्स पाहणार आहोत. कुठल्याही भाषेमध्ये बोलताना क्वेश्चन विचारणे फार इम्पॉर्टंट आहे, तर त्या क्वेश्चन्स विचारण्यासाठी एकतर आपण डूडल्स डीड वापरतो नाही तर WH क्वेश्चन्स वापरतो. तर WH क्वेश्चन्समध्ये आपण 50% या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत आणि बाकीचे 50% हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. या व्हिडिओत आपण पाहणार आहोत हू, वेअर, वाय, वेन, वॉट, विच, हूज, टू हुम, बाय हुम, फॉर हुम, विथ हुम, कुठं लावायचं आणि हाऊपासून जी सुरुवात होतात, जसं की हाऊ मच, हाऊ मेनी, हाऊ लाँग, हाऊ ऑफन, हाऊ फार, हाऊ ओल्ड, हाऊ कम, हे सगळे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी सर्वांना रिक्वेस्ट करतो या व्हिडिओच्या खाली लाईक करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर, आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर, कारण की या व्हिडिओचा फायदा तुमच्या मित्रांना पण तुमच्या रिलेटिव्हजला पण सर्वांना होऊ द्या. आणि या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन दिसेल तुम्हाला, हे क्लिक करा आणि त्याच्यापुढे बेल आयकॉन दिसेल ते क्लिक करा. त्या बेल आयकॉन क्लिक केल्यामुळे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर आपण पहिला पाहूया WH क्वेश्चन हू. हू याचा अर्थ असतो कोण. हू म्हणजे कोण. आता आपण हूपासून जनरली डे टू डे लाईफमध्ये कोणकोणते प्रश्न विचारतो. आपल्याला एखाद्याला म्हणायचं की हू आर यू, म्हणजे तू कोण आहेस. समजा मी एखाद्याला भेटलो त्याच्यासोबत एक मुलगा आहे तर मी म्हणणार हू इज ही, तो मुलगा कोण आहे. एखादी मुलगी असेल तर मी म्हणणार हू इज शी, ती मुलगी कोण आहे. तर याचा आन्सर देईल शी इज माय डॉटर. ठीक आहे, तर हू इज शी, ती कोण आहे. तर असे आपण हूपासून बरेच क्वेश्चन्स बघत असतो. तर मला व्हिडिओ लवकर कम्प्लीट करायचा आहे, मी त्यामुळे 2-3 फक्त एक्झाम्पल देतो, बाकी एक्झाम्पल तुम्ही स्वतः मनानं बनवू शकता. हू नंतर आपण पाहूया व्हेअर. व्हेअर म्हणजे कोठे. तर यापासून आपण म्हणू शकतो की व्हेअर आर यू हा क्वेश्चन आपण जनरली नेहमी विचारतो जेव्हा आपण एखाद्या फ्रेंडला कॉल लावतो. पहिला क्वेश्चन आपला असतो व्हेअर आर यू, तू कुठे आहेस. एखादा मित्र कुठे जात असेल तर तुम्ही त्याला विचारता व्हेअर आर यू गोईंग, तू कुठे जात आहेस. व्हेअर आर यू गोईंग हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. तू कुठे जात आहेस प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये आपण ॲमेझॉन आणि ING लावतो. प्रेझेंट कंटिन्युअसचा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. व्हेअर आर यू गोईंग, बऱ्याच लोकांचं क्वेश्चन असतं सर व्हेअर आर यू गोईंग म्हणण्याच्या जागी मी व्हेअर यू आर गोईंग म्हणू शकतो का. येस, तुम्ही म्हणू शकता वेअर यू आर गोईंग. तर ॲक्च्युली आपण क्वेश्चन विचारताना यू आर जे आहे ते आपण चेंज करतो. जे आपण सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट आपण नंतर घेतो आणि ऑक्झरी वर्ब आपण आधी घेतो. हा UK इंग्लिशचा रूल आहे, पण US इंग्लिशमध्ये असा काही रूल नाही आहे. त्यामुळे US इंग्लिशमध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की वेअर वापरल्यामुळे ऑलरेडी क्वेश्चन तर तयार होतोच, त्याच्यामुळे परत यू आणि आर हे इंटरचेंज किंवा स्वॅप करण्याची गरज नाही आहे. त्यामुळे व्हेअर यू आर गोईंग पण चालते, व्हेअर आर यू गोईंग असंही चालतं. UK इंग्लिशमध्ये व्हेअर आर यू गोईंग आणि US इंग्लिशमध्ये व्हेअर यू आर गोईंग. आपण US इंग्लिश मोस्टली फॉलो करतो, पण असा काही रूल नाही आहे. तुम्ही दोन्हीपैकी कुठलीही वापरू शकता, जे तुमच्या तोंडात बसलेलं आहे ते यूज करा. नवीन जर शिकलात तर कन्फ्युजन जास्त वाढेल. त्यामुळे व्हेअर आर यू गोईंग म्हणत असताल तुम्ही लहानपणापासून तर व्हेअर आर यू गोईंग म्हणा. व्हेअर यू आर गोईंग म्हणलात तर व्हेअर यू आर गोईंग पण म्हणू शकता. याचा उच्चार पण आ असा केला जातो, व्हेअर यू आर गोईंग, व्हेअर यू आर गोईंग. ठीक आहे, तर आपण व्हेअरपासून त्यानंतर व्हेअर फ्रॉम, व्हेअर यू आर कमिंग, तू कुठून येत आहेस, किंवा व्हेअर आर यू कमिंग फ्रॉम, तू कुठून येत आहेस. एखादा मित्र तुम्हाला दिसतोय येताना तर तुम्ही त्याला म्हणू शकता की व्हेअर आर यू कमिंग फ्रॉम, तू कुठून येत आहेस. व्हेअर आर यू कमिंग फ्रॉम, मला विचारायचं आहे की तुझा भाऊ कुठं आहे. व्हेअर इज युअर ब्रदर, व्हेअर इज युअर ब्रदर. मला विचारायचं आहे की तुझं घर कुठं आहे, तर मी म्हणणार व्हेअर इज युअर हाऊस, व्हेअर इज युअर हाऊस. तुझं घर कुठे आहे. व्हेअर इज माय पेन, व्हेअर इज माय लॅपटॉप. आपण असे सगळे ऑब्जेक्ट्स वापरू शकतो. व्हेअर इज माय पेन, व्हेअर इज माय लॅपटॉप, व्हेअर इज माय बॅग, असे तुम्ही वापरू शकता. तर हा आपला आहे सेकंड WH क्वेश्चन. आता आपण थर्ड WH क्वेश्चनकडे जाऊया, तो आहे व्हाय. तर व्हाय म्हणजे का, व्हाय म्हणजे का. तर एखादा रडत असेल तर आपण त्याला विचारतो व्हाय आर यू लाफिंग, सॉरी व्हाय आर यू क्राईंग. जर एखादा हसत असेल तर आपण म्हणतो व्हाय आर यू लाफिंग, तू हसत का आहेस. एखादा लेट आला तर आपण त्याला म्हणतो व्हाय आर यू लेट टुडे, व्हाय आर यू लेट टुडे. तुला आज उशीर कस काय झाला. तर असे आपण व्हायपासून बरेच क्वेश्चन विचारू शकतो. व्हाय यू आर गोईंग देअर, तू तेथे का जात आहेस. मग तो म्हणणार आय एम गोईंग देअर टू अटेंड अ मीटिंग, मी तेथे एक मीटिंग अटेंड करण्यासाठी जात आहे. तर व्हाय म्हणजे का, हे तुम्ही लक्षात ठेवा. एखादा तुम्हाला फार टेन्शनमध्ये दिसत असेल तुमचा मित्र, तुम्ही म्हणू शकता व्हाय यू आर लुकिंग सो अँक्शियस, व्हाय यू आर लुकिंग सो अँक्शियस. अँक्शियस म्हणजे चिंताग्रस्त. व्हाय यू आर लुकिंग सो अँक्शियस, ANXIOUS.
तर तू एवढा चिंताग्रस्त का दिसत आहेस? तर आपला थर्ड ऑक्झरी वर्ब झाला. आपण नेक्स्ट पाहूया आता व्हेन. व्हेन म्हणजे केव्हा. केव्हा, व्हेन इज युअर बर्थडे, तुझा बर्थडे केव्हा आहे? व्हेन इज युअर बर्थडे, तुझा बर्थडे केव्हा आहे? ठीक आहे. व्हेन आर यू कमिंग माय होम. व्हेन आर यू, व्हेन आर यू कमिंग, व्हेन आर यू कमिंग टू माय होम. हा टू ऑप्शनल आहे, तुम्ही लावू शकता किंवा नाही लावू शकत, लावू नका. व्हेन आर यू कमिंग टू माय होम, तू माझ्या घरी कधी येत आहेस? व्हेन डू यू गो टू वर्क. व्हेन डू यू गो टू वर्क. बरेच लोक म्हणतात सर या ठिकाणी डू नाही लावलं तर चालेल का? बिलकुल चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. व्हेन यू गो टू वर्क असंही तुम्ही म्हणू शकता किंवा व्हेन डू यू गो टू वर्क असं. आता मला असं विचारायचं की तो कधी जातो कामाला, मी काय म्हणणार व्हेन डज ही गो टू वर्क. व्हेन डज ही गो टू वर्क, या ठिकाणी डज नाही लावले तर चालेल का? चालेल, पण तुम्हाला या गोजला गोज म्हणावं लागेल. मग यासाठी तुम्हाला जर हा डज काढून टाकायचा असेल तर तुम्ही म्हणू शकता व्हेन ही गोज टू वर्क. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. आता डीड नाही वापरलं तर चालतंय का? जसं की मला म्हणायचं आहे की तो मुंबईला काल गेला, कधी गेला होता? व्हेन डीड ही गो टू मुंबई. तर बरेच लोक वेंट वापरतात, डोंट यूज वेंट, कारण की ऑलरेडी आपण डीड वापरलंय. व्हेन डीड ही गो टू मुंबई, तो मुंबईला कधी गेला होता? मी इथं डीड नाही वापरलं तर चालतं का? चालतं, पण हे डीड काढल्यानंतर गोचा वेंट होतो. त्यामुळे तुम्ही असंही म्हणू शकता व्हेन ही वेंट टू मुंबई, शॉर्टकट यू एस इंग्लिश. ठीक आहे, व्हेन ही वेंट टू मुंबई, मुंबईचं एम कॅपिटल करा कारण की तो एकदा एक सिटीचं नाव आहे. व्हेन ही वेंट टू मुंबई, तो मुंबईला कधी गेला होता? नेक्स्ट आपण पाहूया व्हॉट. नेक्स्ट आहे व्हॉट. व्हॉट म्हणजे काय? व्हॉटपासून आपण कोणकोणते बनवतो? जसं की तुम्हाला म्हणायचं आहे तुझं नाव काय आहे, व्हॉट इज युअर नेम. तुझं नाव काय आहे, व्हॉट इज युअर नेम. त्यानंतर डब्ल्यू अजून व्हॉटपासून आपण काय म्हणतो, तू काय करत आहेस, व्हॉट आर यू डुईंग, व्हॉट आर यू डुईंग. काय झाले, व्हॉट हॅपन्ड. आपण बरेचदा म्हणतो काय झाले, व्हॉट हॅपन्ड. आपण एखाद्याला म्हणतो की तू काय करतोस, व्हॉट डू यू डू, व्हॉट डू यू डू. हा डू जो असतो तो ऑप्शनल असतो. व्हॉट यू डू पण म्हणू शकता, व्हॉट डू यू डू. तुम्ही म्हणू शकता आय ॲम अ सॉफ्टवेअर इंजिनियर, आय ॲम अन इंजिनियर, आय ॲम अ डॉक्टर. व्हॉट डू यू डू, तू काय करतोस, हा झाला व्हॉट. आता नेक्स्ट आपण पाहूया विच. विच म्हणजे कोणता. विच म्हणजे कोणता, जर मला एखाद्याला म्हणायचं आहे तुला कोणता कलर आवडतो, तर मी म्हणू शकतो विच कलर डू यू लाईक. आता या कलरमध्ये बघा, लक्षात घ्या, सी ओ एल ओ यू आर आपण असं लहानपणी लिहित होतो कारण की ती यू के इंग्लिश होती. आता आपण सी ओ एल ओ आर लिहितो. तुम्ही कलर चॅनल पण बघा, सी ओ एल ओ आर आय यू नाही आहे, कारण की आता आपण मोस्टली यू एस इंग्लिश फॉलो करतो. विच कलर डू यू लाईक, तुला कोणता कलर आवडतो. विच कलर डू यू लाईक, डू ऑप्शनल आहे. आय लाईक रेड कलर. सो विच कलर, विच म्हणजे कोणता. विच वन डू यू प्रेफर, तू कोणता, तू काय सिलेक्ट करशील. दोन ड्रेस आहेत, सो विच वन डू यू प्रेफर, दोन ऑप्शन आहेत. विच वन डू यू प्रेफर, द रेड वन. आय विल प्रेफर द रेड वन, मी रेडवाला प्रेफर करेल. विच स्कूल डू यू लाईक, तुला कोणती स्कूल आवडते. विच मोबाईल डू यू लाईक, तुला कोणता मोबाईल आवडतो. आय लाईक सॅमसंग मोबाईल. तर विच म्हणजे कोणता, चॉईस. आपण विच कधी वापरतो, चॉईससाठी वापरतो. लक्षात ठेवा, विच आपण चॉईससाठी वापरतो, चॉईससाठी. आपण नेक्स्ट आता पाहूया हूज. हूज म्हणजे कोणाचा. आता मला एखादा मोबाईल दिसला आणि मला विचारायचं आहे की हा मोबाईल कोणाचा आहे, तर मी म्हणणार हूज मोबाईल इज दिस, हा मोबाईल कोणाचा आहे. हूज मोबाईल इज दिस, हा मोबाईल कोणाचा आहे. तर दिस इज माय मोबाईल किंवा दिस इज माईन, हा माझा आहे. हूज मोबाईल इज दिस, तर हूज मोबाईल इज दिस, हूज इज मोबाईल दिस असं चालतं, पण हे मला बेटर वाटतं, बोलायला सोपं जातं की हूज मोबाईल इज दिस, हूज इज मोबाईल दिस असंही म्हणू शकता, पण ते यू के इंग्लिश थोडीशी हार्ड वाटते, यू एस इंग्लिश सोपी जाते. हूज मोबाईल इज दिस. हूज बर्थडे इज टुडे, हूज बर्थडे इज टुडे, आज कोणाचा बर्थडे आहे. हूज बर्थडे इज टुडे, आज कोणाचा बर्थडे आहे. हूज बॅग इज दिस,
हूज मोबाईल इज दिस, हूज पेन इज दिस, कुणाचा असं तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्ही हूज वापरू शकता. पजेशन, एखाद्याचं पजेशन आहे ठीक आहे, तर वापरू शकता तुम्ही हूज. त्यानंतर आपण बघूया हुमचे एकूण चार आहेत, तर टू हुम, बाय हुम, फॉर हुम, विथ हुम. टू हुम म्हणजे कोणाला, टू हुम डू यू वॉन्ट टू मीट म्हणजे तुम्हाला कोणाला भेटायचे आहे. टू हुम म्हणजे कोणाला, तुम्हाला कोणाला भेटायचे आहे. फॉर हुम कोणासाठी, मला समजायचे फॉर हुम यू आर डुईंग दिस ऑल, यू आर डुईंग दिस म्हणजे हे जे तू काही करत आहेस हे कोणासाठी करत आहेस. फॉर हुम म्हणजे कोणासाठी, तू हे जे करत आहेस ते कोणासाठी करत आहेस. फॉर हुम यू परचेस दिस गिफ्ट, तू कोणासाठी हे गिफ्ट विकत घेतलेले आहेस. फॉर हुम यू परचेस्ड, किंवा तुम्ही बायचं बॉट पण वापरू शकता. फॉर हुम यू परचेस दिस गिफ्ट, हे गिफ्ट तू कोणासाठी विकत घेतलेले आहेस. तर टू हुम, फॉर हुम, आता विथ हुम म्हणजे कोणासोबत. विथ हुम यू आर गोइंग टू मार्केट, विथ हुम यू आर गोइंग टू द मार्केट, तू मार्केटला कोणाबरोबर जात आहेस, किंवा तुम्ही म्हणू शकता कोणासोबत जात आहेस. ठीक आहे, तू कोणासोबत तू मार्केटला जात आहेस. विथ हुम यू आर गोइंग टू द मार्केट. सो बाय हुम, विथ हुम, फॉर हुम, बाय हुम एक राहिला आता. बाय हुम, बाय हुम म्हणजे कोणाकडून. बाय हुम यू गॉट दिस न्यूज, तुला ही जी न्यूज कळाली ती कोणाकडून कळाली. किंवा बाय हुम यू हर्ड दिस न्यूज, तू ही न्यूज कोणाकडून ऐकलीस. तर बाय हुम म्हणजे कोणाकडून. तर बघा एकदा आपण हे जे सगळे डब्ल्यूच क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहेत, किंवा अजून एक आहेत, हे दोन तीन आपण अजून एक कवर करूया. जर मला विचारायचं असेल तू व्हेन आर यू कमिंग होम, तर तू कधी येत आहेस. बघा लक्षात घ्या, व्हेन आर यू कमिंग होम, व्हेन आर यू कमिंग होम. जर मी असा क्वेश्चन विचारला तर पुढचा व्यक्ती म्हणेल की आय विल कम इन द इव्हनिंग, किंवा आय एम कमिंग इन द इव्हनिंग. पण मला जर एखाद्याला एक्झॅक्ट टाईम विचारायचं असेल तर मी म्हणणार ॲट वॉट टाईम. बघा दोघातला फरक समजून घ्या. व्हेन म्हणजे केव्हा, तर याचं तुम्हाला स्पेसिफिक आन्सर कदाचित नाही मिळणार. पण जेव्हा तुम्ही म्हणता ॲट वॉट टाईम यू आर कमिंग होम, पुढचं वाक्य सेमच आहे. ॲट वॉट टाईम आणि याच्यात फरक का, व्हेन म्हणल्यानंतर तो पुढचा व्यक्ती म्हणेल आय एम कमिंग टुमारो. पण तुम्हाला जर त्या व्यक्तीला विचारायचं असेल की एक्झॅक्ट कधी येत आहेस, तर तुम्ही म्हणणार ॲट वॉट टाईम. सो आय विल कम ॲट 9 AM. तर तुम्हाला शार्प जर टाईम पुढच्या माणसाकडून जर काढून घ्यायचा असेल तर तुम्हाला ॲट वॉट टाईम असा क्वेश्चन विचारावं लागेल. परत वॉटपासून अजून एक आहे, वॉट काइंड ऑफ. आपण कधी म्हणतो कसल्या प्रकारचा माणूस आहे तो, वॉट काइंड ऑफ पर्सन ही इज, वॉट काइंड ऑफ पर्सन ही इज, तो कसल्या प्रकारचा माणूस आहे. तुला कसल्या प्रकारचं म्युझिक आवडतं, वॉट काइंड ऑफ म्युझिक, वॉट काइंड ऑफ म्युझिक डू यू लाईक. या ठिकाणी डू जो आहे तो ऑप्शनल आहे. वॉट काइंड ऑफ म्युझिक डू यू लाईक. फास्ट एकदम रिव्हिजन घेऊ आपण डब्ल्यू एच क्वेश्चनची. बघा सगळ्यात पहिलं आपण बघितलं होतं हु म्हणजे कोण, हु आर यू तू कोण आहेस, हु इज ही तो कोण आहे, हु इज ही ती कोण आहे. व्हेअर म्हणजे कोठे, व्हेअर आर यू तू कोठे आहेस, व्हेअर आर यू गोईंग टू कुठे जात आहेस, व्हेअर आर यू कमिंग, सॉरी व्हेअर यू आर गोईंग टू कुठे जात आहेस, व्हेअर आर यू कमिंग फ्रॉम तू कुठून येत आहेस, व्हेअर इज युअर ब्रदर तुझा भाऊ कुठे आहे, व्हेअर इज युअर हाऊस तुझं घर कुठे आहे, व्हेअर इज माय पेन माझा पेन कोठे आहे, व्हाय म्हणजे का, वाय आर यू क्राईंग तू का रडत आहेस, वाय आर यू लेट टुडे तू आज लेट कस काय, वाय आर यू लुकिंग सो अँक्शियस आज इतका चिंताग्रस्त का दिसत आहेस, व्हेन म्हणजे केव्हा, व्हेन इज युअर बड्डे तुझा बड्डे केव्हा आहे, किंवा व्हेन डू यू गो टू वर्क तू कामाला कधी जातोस, व्हेन डीड ही गो टू मुंबई तो मुंबईला कधी गेला होता, हे डीड काढून तुम्ही गोचं व्हेन वापरू शकता. व्हॉट म्हणजे काय, व्हॉट इज युअर नेम, व्हॉट आर यू डुईंग, व्हॉट हॅपन्ड, व्हॉट डू यू डू, विच म्हणजे कोणता, विच कलर डू यू लाईक, हूज म्हणजे कोणाचा, हूज मोबाईल इज दिस, हा मोबाईल कोणाचा आहे, टू हुम डू यू वॉन्ट टू मीट, तुला कोणाला भेटायचं आहे, फॉर हुम यू आर डुईंग दिस, तू हे कोणासाठी करत आहेस, विथ हुम यू आर गोईंग तू कोणासोबत जात आहेस, बाय हुम यू गॉट दिस न्यूज, तुला ही न्यूज कोणाकडून कळाली, ॲट वॉट टाईम यू आर कमिंग होम, तू एक्झॅक्ट कधी येत आहेस, वॉट काइंड ऑफ पर्सन ही इज, तो कोणत्या प्रकारचा माणूस आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओच्या खाली तुम्हाला जे सबस्क्राईब बटन दिसेल त्यावर क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा. आपले पुण्यामध्ये 5 स्पोकन इंग्लिशचे क्लासेस आहेत, तुम्हाला जर जॉईन करायचे असतील तर मला या नंबरवर
व्हॉट्सॲप करू शकता तुम्ही 7719019019।